मनावर पिण्याचा अधिकार असो. अरे मनावर पिण्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुर्दाबाद 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 देशातले नरेंद्र आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु म्हणून मनोहर भिडेंची ओळख आहे. हे भाजपचे आणि आरएसएसचे मनुस्मृतीचे स्टार प्रचारक आहेत आणि ब्रँड अँबेसेडर आहेत. मनोहर भिडेवर त्वरित गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी. भाजपला आणि आरएसएसला टप्प्याटप्प्यात या ठिकाणी मनुस्मृती आणायची आहे. तर यांनी हिंमत दाखवावी आणि मनोहर भिडेला अटक करू दाखवा. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा महिलांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आपण थेट प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रशांतजी, पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी महिलांबाबत अवमानास्पद वक्तव्य केलं, त्याचा विरोध म्हणून आज आंदोलन करत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय देशातले नरेंद्र आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु म्हणून मनोहर भिडेंची ओळख आहे. हे मनोहर भिडे मागचे 10 वर्षापासून या राज्यामध्ये आणि देशामध्ये जिथे जिथे ते जात आहेत तिथं धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण हे होत असताना मागच्या 5 वर्षावरती ते सांगतायत की त्यांच्या सांगितल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलीच्याऐवजी मुलगा जन्माला येतो, म्हणजे कुठेतरी स्त्री भरून हत्या करण्याचा यांचा प्रयत्न आहे. त्याच ठिकाणी जाऊन हे हांडगं स्वातंत्र्य, याचा अर्थ हे स्वातंत्र्य, या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिली प्राणाची, त्या स्वातंत्र्य सैनिकांचा, त्या हुतात्म्यांचा तो अवमान आहे. महिलांनी टिकली लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. महिलांनी पंजाबी ड्रेस किंवा एकूणच नाही का सलवार कुर्ता अर्थ जीन्स टी शर्ट घालून वटपौर्णिमेची पूजा करू नये, धार्मिक आचरण करू नये, असं बोलून मनुस्मृती पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. हे भाजपचे आणि आरएसएसचे मनुस्मृतीचे स्टार प्रचारक आहेत आणि ब्रँड अँबेसेडर आहेत. त्यामुळे या मनोहर भिडेवर त्वरित गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ही मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या सोमवारी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन या मनोहर भिडेला अटक करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित आदेश द्यावा, अशा प्रकारची प्रायव्हेट याचिका दाखल करणार आहोत. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. प्रशांत जी, अनेकदा मनोहर भिडे यांच्याकडून अशी वक्तव्य होत असतात, इतर वेळी कोणत्या राजकीय नेत्यांनी किंवा विरोधातील पक्षातील नेत्यांनी काही विधानं केली तर त्यावर कारवाई करायला सरकार दिरंगाई करत नाही, मात्र मनोहर भिडेंवर कारवाई करत नाही, वारंवार तुम्हाला आंदोलनं करायला लागतात, कारण काय वाटतं? सांगलीत येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सांगत आहेत की मनोहर भिडे त्यांचे राजकीय गुरु आहेत, त्यांच्याकडूनच उपदेश घेऊन ज्ञान घेऊन ते राजकारण करतात. मग याचा अर्थ क्लिअर आहे, मनोहर भिडे हा काय सुसाट सुटलेला आहे, काय मनोविकृत नाही आहे. मनोहर भिडे हा प्री प्लॅन केलेला मनुस्मृतीचा स्टार प्रचारक आणि ब्रँड अँबेसेडर आहे. भाजपला आणि आरएसएसला टप्प्याटप्प्यात या ठिकाणी मनुस्मृती आणायची आहे, त्याकरताच या सगळ्या संदर्भातलं प्लॅनिंग आहे. म्हणूनच मनोहर भिडेवर गुन्हा दाखल होत नाही, मनोहर भिडेला अटक होत नाही. आणि म्हणून या मनोहर भिडेला जर अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधात जर स्त्रियांबद्दल आणि महिलांबद्दल म्हणजे एकूणच तरुणींबद्दल आदर असेल आणि त्यांना मनुस्मृतीचा जर नका या ठिकाणी कुठेतरी का पाठपुरावा करायचा नसेल तर यांनी हिंमत दाखवावी आणि मनोहर भिडेला अटक करू दाखवा. त्यामुळे आता तरी एवढे महिलांबाबत अवमानास्पद वक्तव्य केल्यानंतर मनोहर भिडे यांना अटक करावी, अन्यथा आम्ही सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात येतोय. कॅमेरामन रोहित वनकट्टे, समी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.